नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप छोट्याशा पण तितक्याच महत्त्वाच्या असणाऱ्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे हातापायात मुंग्या येणे खूप कॉमन अशी ही गोष्ट आहे इतकी कॉमन आहे की बऱ्याच वेळेला आपण त्याकडे लक्ष सुद्धा देत नाही पण काही वेळेला काही लोकांच्या मध्ये हा त्रास त्यांच्या आरोग्याला त्रासदायक असा असू शकतो आता पायांमध्ये येणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्याची कारणं काय आहेत किरकोळ स्वरूपाचा त्रास जर असेल तर त्यासाठी कुठले कुठले उपाय करायचे त्रास जर जास्त स्वरूपाचा असेल तर त्याची कारणं कुठली कुठली असतात आणि इतर अशी कुठली लक्षणं आहेत की जी या मुंग्यांसोबत जर आपल्याला दिसली तर आपल्याला डॉक्टरांना भेटणं अशा वेळेला खूप गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा किरकोळ त्रास जे होत असतात त्यासाठी आपण काय करायचं आहे आहारामध्ये आपण काय बदल करायचे आहेत या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आजचा व्हिडिओ हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ज्योती पाटील यांनी या व्हिडिओसाठी रिक्वेस्ट केली होती So, चला सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला खूप वेळ एकाच जागी एकाच पोझिशनमध्ये बसून राहिल्यानंतर खूप वेळ एकाच कुशीवर झोपून राहिल्यानंतर किंवा खूप वेळेला खूप घट्ट कपडे जर तुम्ही वापरले असतील तर अशा वेळेला आपल्याला हातापायांमध्ये मुंग्या आल्याचं जाणवतं वैद्यकीय भाषेमध्ये याला पॅरेस्थेशिया म्हणतात किंवा टिंगलिंग सेन्सेशन होणं असं म्हणतात आता पाहूयात त्याची कारणं कुठली कुठली आहेत पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसून राहणे किंवा झोपून राहणे नंबर दोन दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होणं ही गोष्ट खूप कॉमनली आपल्याला दिसून येते खूप कॉमन असं हे कारण आहे विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटॅशियम सोडियम यासारख्या घटकांची जर तुमच्या शरीरामध्ये कमतरता निर्माण झाली तरीसुद्धा हातापायांमध्ये मुंग्या येण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवू शकतो नंबर तीन म्हणजे पूर्वी कधी काही दुखापत जर तुम्हाला झाली असेल तर नंबर चार म्हणजे जर तुम्हाला पाठ किंवा मडक्यांचे काही ना काहीतरी आजार असतील तर नंबर पाच म्हणजे हाताच्या किंवा पायाच्या मज्जा तंतूंवर दाब सुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ एखादी काठ किंवा तिथला इन्फेक्टेड टिश्यू तिथं आलेली सूज यासारख्या गोष्टीसुद्धा त्यासाठी कारणीभूत होऊ शकतात नंबर सहा म्हणजे नागिण कांजिण्या आजार आजारसुद्धा ह्या टिंगलिंग सेन्सेशनचं एक महत्त्वाचं कारण आहे नंबर सात म्हणजे जर तुम्ही डायबेटिक असाल तर खूप जुना मधुमेह जर तुम्हाला असेल खूप दीर्घकाळापासून तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर अशा वेळेला हा मधुमेह आपल्या मज्जातंतूंचं नुकसान करत असतो ज्याला डायबेटिक न्युरोपॅथी असं म्हणतात आणि नंबर आठ म्हणजे जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर थायरॉईड जर तुमचं अंडर ॲक्टिव्ह असेल तर अशा वेळेलासुद्धा तुम्हाला हातापायात मुंग्या येण्याचा त्रास हा वरचेवर जाणवू शकतो असा त्रास ज्या वेळेला तुम्हाला किरकोळ स्वरूपात होत असतो त्यावेळेला आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जरी तुम्ही थोडेफार बदल केलेत तरीसुद्धा तुम्हाला हा त्रास आपोआप हळूहळू कमी होत आहे असं जाणवेल आहारामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील त्यामुळं आता पाहूयात आपण यावरती उपचार काय करायचे नंबर एक म्हणजे खूप वेळ एकाच जागी एकाच पोझिशनमध्ये बसून राहणं किंवा झोपून राहणं टाळायचं आहे हात पाय मनगट यांच्या हालचाली सतत करत राहणं गरजेचं आहे नंबर दोन म्हणजे जेवणामध्ये आपल्याला कोशिंबिरी कच्च्या भाज्या सालासहित फळं आणि कोंडायुक्त धान्य यांचा जाणीवपूर्वक समावेश करायला हवा नंबर तीन म्हणजे विटॅमिन बी विटॅमिन डी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या सगळ्या गोष्टींनी युक्त असा आहार आपल्याला नियमितपणे घ्यायला हवा उदाहरणार्थ अंडी नॉन व्हेजिटेरियन फूड दूध दुध, दुधाचे पदार्थ हिरव्या भाज्या मोड आलेली कडधान्य या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला हव्यात नंबर चार साधा सोपा घरगुती उपाय दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मँगेनीज आहे पोटॅशियम आहे आणि म्हणूनच दररोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा होईल इतकी दालचिनीची पावडर मिक्स करून ते पाणी घ्यायचं आहे पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमचा मधुमेह हो नियंत्रणात राहील याची काळजी तुम्ही घेणं खूप महत्त्वाचं आहे नंबर सहा म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसायजेस करणंसुद्धा तुम्हाला खूप हेल्पफुल होऊ शकतं जसं की नेक रेजेस करू शकता तुम्ही शोल्डर्सचे रोटेशन्स करू शकता अँकल्सचे मुवमेंट्स टोसचे मुवमेंट्स या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला आपलं ब्लड सर्क्युलेशन तिथलं इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करणारे आहेत नंबर सात म्हणजे मालिश करणे अगदी साध्या तेलाने जरी तुम्ही ही मालिश केली तरीसुद्धा तुम्हाला खूप छान रिलीफ मिळू शकतो कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्शियल ऑइल्ससुद्धा आजकाल बाजारामध्ये मिळतात त्याचासुद्धा वापर तुम्हाला करता येईल लव्हेंडर इसेन्शियल ऑइल हे जे आहे हे सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि त्याचासुद्धा तुम्ही मसाजसाठी छान वापर करू शकता कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही या लव्हेंडर ऑइलचे दहा ते बारा थे मिक्स करून त्याने छान मसाज करू शकता तुमच्या हाताला पायांना आणि हे ओव्हरनाईट तसंच राहू द्या काही हरकत नाही मसाज केल्यामुळे त्या ठिकाणचं सुधारतं नसा सेल होतात होतात आणि नव हेल्थ इम्प्रूव व्हायला सुद्धा मदत होते नंबर आठ म्हणजे हॉट वॉटर बॅग गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणचा रक्त पुरवठा हा इम्प्रूव्ह व्हायला लागतो आणि हा प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि नंबर नऊ म्हणजे इप्सम सॉल्टचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता एका टब मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं इप्सम सॉल्ट टाकून त्यामध्ये तुमचे हात किंवा पाय ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो तो भाग तुम्ही डीप करून ठेवायला हवा पंधरा ते वीस मिनिटं जरी तुम्ही असं केलं तरीसुद्धा तुम्हाला खूप छान रिलीफ मिळेल आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही इप्सम सॉल्ट ॲड करू शकता आता इप्सम सॉल्ट का वापरायचं कारण त्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि हे मॅग्नेशियम आपल्याला त्या ठिकाणचं इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत करतं जर तुमचे हातपाय दुखत असतील किंवा हातापायांमध्ये क्रॅम्प्स येत असतील तरीसुद्धा इप्सम सॉल्टचा तुम्हाला खूप छान बेनिफिट होईल इप्सम सॉल्ट तुम्हाला केमिस्टकडे तुमच्या मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ते ऑर्डर करू शकता आता पाहूयात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या हातापायांमध्ये येणाऱ्या मुंग्या ह्या खूप वेळ राहत असतील थोड्याशा हालचालीने सुद्धा त्या कमी होत नसतील आणि असं वारंवार जर तुमच्यासोबत होत असेल आणि या गोष्टीसोबत जर आताची आपण लक्षणं बघणार आहोत तीही जर तुम्हाला दिसत असतील तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना ताबडतोब भेटणं हे खूप गरजेचं आहे ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे हातापायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांसोबत दिसणारी ही लक्षणं कुठली आहेत ती आता आपण पाहूया नंबर एक म्हणजे हातापायात येणाऱ्या या मुंग्या खूप वेळ राहत असतील कुठल्याही साध्या हालचालीने तुम्हाला बरं वाटत नसेल आणि वारंवार जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर नंबर दोन म्हणजे यासोबत जर तुम्हाला थकवा जाणवत असेल मसल्समध्ये वीकनेस जाणवत असेल स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवत असेल ओव्हरऑल वीकनेस जाणवत असेल किंवा हातापायांमध्ये पेटके येत असतील तर नंबर तीन म्हणजे मान पाठ आणि मणक्यांचे काही ना काहीतरी त्रास जर तुम्हाला जाणवत असतील तर नंबर चार म्हणजे जर तुम्हाला यासोबत भयंकर डोकेदुखी होत असेल मळमळ आणि उलटी होत असेल किंवा तीव्र स्वरूपाचा ताप येत असेल तर नंबर पाच म्हणजे जर तुम्हाला उपचार तुमचे अस्पष्ट यायला लागलेले आहेत ला असं जाणवत असेल बोलण्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेला आहे असं जाणवत असेल तर अशा वेळेलासुद्धा तुम्हाला डॉक्टरांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे आणि नंबर सहा म्हणजे मेंदूमध्ये झिंझिण्या आल्यासारखं होणं डोक्याला मुंग्या येणं गालाला मुंग्या येणं किंवा जिभेला मुंग्या येणं यासारख्या गोष्टी जर तुम्हाला होत असतील तर अशा वेळेला कुठलेही घरगुती उपाय न करता ताबडतोब तुम्हाला डॉक्टरांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अरे